महाराष्ट्रातील लॉकडाऊन काही आठवड्यांनी वाढला जाऊ शकतो, राजेश टोपे यांनी दिला संकेत. राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो असं महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी स्पष्ट केलंय. खास करून मुंबई आणि शहरी भागातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात येईल असं टोपे यांनी सांगितलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा कालावधी 14 एप्रिल रोजी संपतोय. मात्र महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याचा इशारा आरोग्य मंत्र्यांनी दिलाय. 15 एप्रिल पर्यंत राज्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होण्याची आम्हाला अपेक्षा आहे. सध्या हा आकडा वाढत आहे. आपल्याला लॉकडाऊनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवावा लागणार आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध सरसकट उठवले जाण्याची शक्यता कमी आहे असं मत टोपे यांनी बोलताना व्यक्त केलंय. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचे निर्बंध राष्ट्रीय लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतरही कायम ठेवण्याचे संकेत राजेश टोपे यांनी दिलेत. शुक्रवारी रात्री 8:30 वाजेपर्यंत देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त हे महाराष्ट्रात आहेत असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवरील आकडेवारी सांगतेय. तसेच कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचंही या आकडेवारीमधून स्पष्ट होत आहे. देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्याच्या 2 दिवस आधीच आम्ही राज्यामध्ये लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्याआधीही आम्ही राज्यातील शहरांमध्ये निर्बंध लागू केले होते. अनेक सार्वजनिक ठिकाणी बंद केली होती. मुंबईसारख्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणं हे कठीण काम आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपवण्याचा निर्णय हा पूर्ण विचार करूनच घेणे गरजेचं आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये हा कालावधी वाढवावा लागणार आहे असं माझं वैयक्तिक मत आहे असं राजेश टोपे यांनी बोलताना स्पष्ट केलंय. Thank you.